मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. यापूर्वी नारी शक्ती दूत मोबाईल ॲप बंद झाले, त्यावर नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाही असा मेसेज आला. नंतर लाडकी बहीण योजनेची वेबसाईट सुरू झाली, त्यावर अर्ज भरायला अनेक अडचणी येत होत्या, पण त्याही दूर झाल्या. बरेच जण आता अर्ज भरत होते. 31 ऑगस्ट ही शेवटची डेटही निघून गेली आणि सरकारने आता मुदत वाढवून ती 30 सप्टेंबर 2024 इतकी केली आहे, म्हणजे अजून महिलांना अर्ज भरता येणार आहे. पण आता त्या वेबसाईटवर सुद्धा अर्ज भरणे सरकारकडून बंद करण्यात आले आहे. आज ज्या ज्या महिलांनी अर्ज जमा करण्याचा प्रयत्न केला त्यांना असा एरर मेसेज दिसत आहे. नवीन ॲप्लिकेशन भरण्यासाठी नजीकच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क करा. तर आता याचा अर्थ काय? 6 सप्टेंबर 2024 रोजी महिला व बालविकास विभागाने जारी केलेला हा GR, ज्यामध्ये आता नवे अर्ज फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकेमार्फत भरला गेलेला असेल तरच स्वीकारला जाईल असे आदेश देण्यात आले आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेताना अनेक जण सापडले. अनेकांनी शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, म्हणूनही कदाचित हा सरकारने निर्णय घेतला असावा. त्याचप्रमाणे सध्या योजनेमध्ये जे अर्ज जमा केले जात आहे त्यांची संख्या मर्यादित प्रमाणात आहे, त्याचप्रमाणे ती कमी होत असल्याने असा निर्णय घेतल्याचेही शासनाने GR मध्ये सांगितले आहे. त्यामुळे आता नवे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकेंमार्फतच स्वीकारले जातील असे आदेश सरकारकडून आले आहेत. पण मग आता वेबसाईटवर जे अर्ज पेंडिंग दाखवत आहे त्यांचं काय? ज्या महिलांनी यापूर्वी अर्ज भरले त्याचं काय? अर्ज रिसबमिटसाठी आलेला असेल तर त्याचं काय? असे प्रश्न विचारले जात आहेत. तर याच प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत. नमस्कार मित्रांनो. तर भगिनींनो, लक्षात घ्या, ज्या महिला आज आणि यापुढे त्यांचा नवा अर्ज भरणार आहेत त्यांना तो अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊनच भरायचा आहे, कारण आता स्वतः घर बसल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला जाणार नाही, कारण तसा एरर सर्वांना दिसत आहे. यापूर्वी आपल्याला नारी शक्ती या प्रकारामध्ये हे सर्व ऑप्शन्स दिसायचे आणि त्यासोबत सामान्य महिला असा सुद्धा एक ऑप्शन मिळायचा, जो आता लिस्टमध्ये नाही, कारण तुम्हाला स्वतः हा अर्ज आता भरता येणार नाही. ज्यांनी यापूर्वी अर्ज भरले आहेत आणि अर्ज पेंडिंगमध्ये आहेत त्यांच्या अर्जांवर तपासणी सुरू आहे. तपासणी झाल्यानंतर त्या अर्जांवर अप्रूव्ड म्हणजे मंजूर किंवा रिजेक्टेड अथवा नामंजूर एक कुठले तरी स्टेटस अपडेट केले जाईल. त्यामुळे यापूर्वी ज्यांनी अर्ज भरले, ज्यांचे अर्ज पेंडिंगमध्ये आहे, त्यांना काळजी करण्याची गरज नाही किंवा त्यांनी पुन्हा अर्ज भरण्याचीही गरज नाही. तसेच ज्या महिलांचे अर्ज रिसबमिटसाठी आले आहे त्यांनीसुद्धा ते अर्ज का रिसबमिटसाठी पाठवले गेले ते कारण तपासा. आता अर्ज रिसबमिट कसा करायचा, ते कारण कसे तपासायचे, या संदर्भातील एक स्वतंत्र व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, त्यावर क्लिक करून तो व्हिडिओ नक्की बघा आणि तुमचा अर्ज रिसबमिट करा. त्यामुळे रिसबमिटसाठी आलेल्या अर्जांनाही काही अडचणी यायला नको. फक्त ज्या महिलांनी अजून त्यांचे अर्ज भरलेले नाही, ज्यांना अजूनही नवीन अर्ज भरायचा आहे, फक्त त्यांनीच अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन अंगणवाडी सेविकेकडून त्यांचा अर्ज भरून घ्यायचा आहे. या संदर्भातील GR काय आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरील या व्हिडिओमध्ये मिळेल. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.